कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत. आश्विक खुर्द येथील दलित वस्तीच्या दुरअवस्थेकडे कोण देणार लक्ष? तर स्वच्छ भारत अभियान ही भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे, पण या अभियानाचा झगमगाट संगमनेर तालुक्यातील आश्विक खुर्द गावात दिसत असल्याचं निदर्शनास येत आहे. आश्विक खुर्द गावातील दलित वस्तीत पावसाळ्यात पाणी घरात घुसतं. यातील अनेक घरांसमोर रस्त्यावर पाणी व चिखलाने नाल्यांचं स्वरूप घेतलं आहे, तर स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे. स्वच्छतेच्या अभावाने त्वचेचे आजार मलेरिया डेंग्यू इत्यादी आजारांचे प्रमाण जास्त असल्याचं दिसून येतं. रस्त्यावर पाणी व चिखलाने नाल्यांचं स्वरूप घेतलंय, तर दलित वस्तीतील रहिवाशांना रस्त्यावरून जाण्यास फार कसरत करावी लागत आहे. येथील रहिवाशी महिला गावातून दळण आणायला गेली असता दळण परत घेऊन येताना पाय घसरून पडली असता हाताला फार जबर दुखापत झाली आहे. यांना रस्त्यावर फार कसरत करावी लागत आहे. एकदा का गावाचे मतदान झाले की आमच्या समस्या ऐकून घेण्यासाठी कोणीही फिरकत नाही. वारंवार ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही कोणी दखल घेत नाही असं येथील रहिवाशी सांगतात. समस्या मानतो पण कोणीच आमच्या मनावर घेत नाही. या गटारीमुळे इतके घाणेरडा पाणी वास जंत विंत इतके इथं साठत्या. याच्यामुळे माझे मिस्टर कायमी आता 2 महिन्यापूर्वी दगावले. त्यानंतर माझा मुलगा सुद्धा कावीणी खूप हे होता. छोट्या मुलाला सुद्धा याचा निमोनियाचा याचा त्रास झाला. त्याच्यामुळं आम्हाला लवकरात लवकर हे करून द्यावं अशी आमची विनंती आहे. पावसाळ्यात गावातील पाणी नाल्याऐवजी रस्त्यावरून वाहतं. गावातल्या नाल्या कचरा व घाणीने तुडून भरलेलं असल्याने स्वच्छ भारत अभियानाचे 3:13 वाजले आहे. परिणामी पाणी नाल्यामधून वाहण्याऐवजी रस्त्यावरून वाहतं, पण तरीही स्थानिक प्रशासन ग्रामपंचायत मार्फत गटारीची साफसफाई केली जात नाही. अशी नाली नाही आणि गावातले लोक काय आमच्याकडे लक्षच देत नाही अजिबात. काय करावं आम्ही इकडे मराव का जगावा सांगा. मी आंधळा भरकून पडलेव काय करू. परत बोला 50 वर्ष झाले ही झोपडपट्टी झाली असे आमच्याकडे काही गावकरी पाहत नाही काय. आणि पण मी फरकलो बिरकलो तर काय करू मरण मी. आणि एकदा पडलो होतो का नाही पडलो होतो एकदा. घराच्या परिसरात सांडपाणी जाण्यास सोय नसल्याने पर्यायी घराजवळ खड्डा घेऊन पाणी त्यात सोडावं लागतं. त्यामुळे डासांच्या प्रादुर्भावाने वस्तीतील लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तर गावात सुसूत्रता व स्वच्छता आणण्याचं काम प्रशासनाचे तर असतेच, पण स्थानिक ग्रामपंचायतीचे पण काम असतं. मात्र त्याकडे संबंधित पदाधिकारी अधिकारी पुढारी दुर्लक्ष करताना दिसतात. निश्चय करू करू मानते माघ निघून जातात. काहीच बघती नाही काहीच करती नाही काही लक्ष देती नाही इथं. मग आम्ही काय करायचं. मी स्वतः आजारी पडलेली आता इथं. हा काय करायचं मग आम्ही. हे आज शेवाळलेली जागा आहे फार किडे पडलेले आहे त्याच्यामध्ये. हा यांना बघायला नको का गावापासून पाणी. तिथं एका बाईचा हात सुद्धा मोडला नाही पडली ती इतकी साठाची जागा झाली. तिचा हात मोडलेला आहे आणि यायला जायला लहान लहान म्हातारे माणसं आहे बारकाले पोर आहे. यांनी जायचं यायचं कसं काय करायचं सांगा ना आम्हाला तुम्ही. हा याचं कसं काय करणार. दलित वस्तीतील रहिवाशांना प्रश्न पडला आहे की आमच्यावर कोणी कधी लक्ष देईल की नाही. ह्या दलित वस्तीला काही स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं. सन 2012-17 या काळात सन्माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या दलित वस्तीमधील सर्व रस्त्यांचे कामं झालेले असून राहिलेला फक्त एकच प्रश्न या दलित वस्तीचा राहिलेला आहे, तो म्हणजे गटरीचा. आणि आता सध्या या गटरीसाठी दलित वस्ती अंतर्गत 20 लाख रुपये निधी ग्रामपंचायतमध्ये वर्ग आहे. तरीही ग्रामपंचायत यावर्षी 1.5-2 वर्ष झालेले आहेत आत्ताच्या नवीन बॉडीला. एकही काम दलित वस्तीत झालेलं नाही आहे. कुठला लाईटचा फॉल्ट असला तरी कोणी लक्ष देत नाही. तरी सन्माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतः लक्ष घालून या दलित वस्तीला न्याय मिळवून द्यावा एवढीच अपेक्षा. या दलित वस्तीमध्ये मातंग वस्ती या नावाने दलित वस्ती असून 342 लोकसंख्या दलित वस्तीची आहे.
या दलित वस्तीला निधी नाही असं कधीही झालेलं नाही। पण आजपर्यंत ह्या दलित वस्ती 2012 ते 2017 सोडता कोणीही लक्ष दिलेलं नाही आणि काहीही काम झालेलं नाही। आजची या गल्लीतली अशी अवस्था आहे का संपूर्ण गावाचं पाणी या दलित वस्तीमध्ये येतं, या गल्लीत येतंय, लोकांच्या घरात जातंय। तरी सुद्धा एकच प्रश्न हा दलित वस्तीचा राहिलेला आहे, तर ग्रामपंचायतनं टाळाटाळ करण्यापेक्षा तिथं घाण खूप आहे, लक्ष तर देती नाही काही नाही। इथं पावसाचं घाण इकडून गबळ आहे, घाण आहे आम्हाला खायला, अन पाणी लेकरांना आजार झाले, कोणाला गॅस्टर होतो, कोणाला ताप येतो, कोणाला काही आजार होऊ राहिले, त्याच्यात लक्ष द्यायना कोणी गावकरी। सारं गावाचं पाणी तिकडचं बंद केलं ना, आमच्या अख्ख्या गल्लीत मांगवड्यात पाणी गावाचं। तुम्ही कल्पना दिली ग्रामपंचायत दिली होती आम्ही कल्पना ग्रामपंचायत, पण ग्रामपंचायत काही कोणी घाण काढायला येत नाही आणि इकडे लक्ष पण टाकती नाही। शालीनताईपर्यंत गेलो पण त्यांनी सुद्धा लक्ष दिलेलं नाही, सगळं पाण्याचा उतार इकडं काढलाय। ते काम झालं त्यावेळेस नाल्यांची अवस्था नाही केली, नाही केली अवस्था, उतरच केलेला नाही इकडं, त्याच्या उतरला त्यांनी जागाच केलेली नाही, सगळं पाणी इकडं काढून दिलेलं नाही, आमच्या अख्ख्या वाड्यामध्ये घाणी। प्रतिनिधी सचिन उपाध्ये, कॉमन न्यूज मराठी, संगमनेर।